ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेतील सर्वपक्षीय पुरोगामी संघटनेकडून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन। रॅलीत सहभागी होण्याचे इंद्रजित घाटे यांचे आवाहन। मिरजेत 76व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वपक्षीय पुरोगामी संघटना यांच्याकडून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। देशात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे आणि नजीर झारी यांनी दिले आहे। आज जी देशात उलटापालट चालू आहे ती बघता आपली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे। ही रॅली ऐतिहासिक किसान चौक येथून प्रारंभ होऊन जवाहर चौक, मंगल टॉकी, भंडारी बाबा दर्गा, गुरुवार पेठ, हिरा हॉटेल चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सांगता होणार आहे। तर पुन्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून बाईक रॅली निघून ती सांगलीपर्यंत जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या रॅलीमध्ये सर्वपक्ष, सामाजिक संघटना, पुरोगामी संघटना, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व भारतीय सामील असणार आहेत। तर या ऐतिहासिक निघणाऱ्या तिरंगा रॅलीमध्ये सर्वांनी सामील होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी केलंय। नमस्कार, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी इंद्रजित घाटे, युवक प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी। आपल्याशी आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधत आहे। 15 ऑगस्ट रोजी मिरज येथे सर्व पुरोगामी संघटना व सर्व भारतीय मिळून आम्ही सर्व तिरंगा रॅली काढत आहे। भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन आपण फार आनंदाने साजरा करतोय, त्याच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो। व ह्या रॅली आज क्रांतिवीरांच्या यांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ह्याचा सन्मान म्हणून आज आम्ही ही रॅली करत आहे। सर्व मिरजकर असू दे, सर्व नागरिक आपण या रॅलीला बहुसंख्य याने उपस्थित राहावे, मी अशी आपल्याला विनंती करतो। तसेच ह्या रॅलीचा सन्मान वाढवावा। तसेच आज जे देशात वातावरण सुरू आहे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून आपण या रॅलीला सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती करतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। महानकर न्यूज साठी आदि माने, मिरज।